राज्यामध्ये शिंदे सरकार स्थापन झाल्यामधील कोकणामध्ये आणि राज्यामध्ये अनेक राजकीय राज्या घडामोडींना वेग आलेला आहे आता सध्या कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा लागलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती गेल्या आठवड्यामध्येच जर आपण चिपळूणची परिस्थिती पाहिली तर चिपळूणचे माजी आमदार आहेत सदानंद चव्हाण शिवसेनेचे जे दोन वेळा आमदारकी त्यांनी चिपळूण मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि शिंदे गटामध्ये जाहीरपणे सामील होणार असं सुद्धा सांगितलेलं आहे यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे सचिन कदम आहेत एकंदर काय असं झालं की त्यांना झट तडकीफड निर्णय हो घ्यावा लागला नाही नाही सदानंद चव्हाण यांनी या का निर्णय घेतला तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पक्षाच्या पक्षावरती हे संकट आलं आहे किंवा ह्या अडचणीच्या काळामध्ये त्यांना दोन वेळा आमदार की शिवसैनिकांनी निवडून दिली ते दोन वेळा विधानसभेचे आमदार निवडून आले तिसऱ्यांदा सुद्धा उमेदवारी दिली पराभूत झाले तरी पण आम्ही त्यांना या स सर्व प्रवाहामध्ये एक शिवसेनेचा माजी आमदार म्हणून सन्मान सन्मानाने त्यांना आम्ही घेऊन जात होतो त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलणं हे चुकीचं आहे त्याच्यामागची कारणं ती त्यांना माहिती आहेत एकंदर जर आपण पाहिलं तर गेला गेल्या आठवड्यातच त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये दोन मुद्दे उपस्थित केले पहिला मुद्दा आहे की त्यांनी असं म्हटलं होतं की मी जेव्हा सत्तेत होतो शिवसेनेच्या दोन वेळा आमदारकीचा टर्म होता माझा मी विजयी झालो होतो त्यावेळेचं शिवसे शिवसेनेचं काम आणि विचार ते आत्ता कुठं मला दिसत नाही आहेत त्यामुळे मी नाराज आहे नाही दोन वेळा आमदार होण्यापूर्वीसुद्धा तुम्ही एक तालुकाप्रमुख म्हणून तालुक्यामध्ये संघटन उभं करताना तेव्हा पण वातावरण होतं तसंच वातावरण होतं आता तुम्हाला कोणी अडवलं होतं उलट हेच दोन अडीच वर्ष या क एक तर दीड वर्ष करोनामध्ये गेली आणि उरलेल्या ज्या कालावधीमध्ये हेच सक्रिय नव्हते त्यामुळे त्यांना ते जाणवत असेल त्यामुळे शिवसैनिक शिवसैनिकाच्या जा जा जागेवर असतो त्यामुळे असं काही न मोठं काय वे कारण सांगणं किंवा असं वातावरण नव्हतं शेवटी तुमची पण जबाबदारी आहे ना जेव्हा दोन वेळा आमदारकी भोगली तेव्हा पक्ष म्हणून तुमची पण जबाबदारी आहे ना संघटनेवर दोष देण्यापेक्षा आपलं पण स्वतःचं काय किती वेळ दिलात किंवा काय चाललं होतं हे तुमच्या हातात होतं आणि असा कुठला शिवसैनिक तुमचा काय मान सन्मान करत नव्हता असं नाही आहे मान देणारे होते पण मान घ्यायला पण हवा होता ना तुम्ही तो घेतला नसल्यामुळे झालं आहे आपण पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून चिपळूणच्या मत चिपळूण मतदारसंघात भास्करराव जाधवसुद्धा सक्रिय होत आहेत त्यांचा गुहागर मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे राजकीय वादंग निर्माण झाला होता किंवा त्यांनी असंसुद्धा म्हटलेलं आहे की माझी जी जबाबदारी होती शिवसेनेने दिलेली ती मला आता पुन्हा द्यायला पाठीपुढं होते का नाही नाही अशी कोणावरती जबाबदारी वगैरे पक्षप्रमुखाने किंवा पक्षनेतृत्वाने कोणावर दिलेली नव्हती एक लक्षात ठेवा भास्करराव त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने शिवसेनेचे नेते झाले ते आमदार होते त्यांना मागच्या वेळेला खरं मंत्रिपद मिळालं होतं पण मंत्रिपद नाही मिळालं म्हणून नाराज नाही झाले बरोबर की नाही त्यांनी आमदार म्हणून काम केलं आता ह्या सगळ्या एवढ्या चाळीस आमदार गेले पंचावन्नमधले ते त्या निष्ठावंताच्या पंधरा आमदारांमध्ये राहिले ना आणि संपूर्ण विधानसभा त्यांनी गाजवली ना शिवसेनेच्या वतीने शिवसेनेची काय हे आहेत ध्येय धोरण आहेत किंवा शिवसैनिक कसा आमदार शिवसेनेचा आमदार कसा असतो कसा विधानसभेत सगळ्यांना विरोधकांना सळो पळ करून सोडलं ना आणि त्याच्यावरतीच भास्कररावांना पहिलं प्रवक्ता केलं होतं आता शिवसेनेचा नेतापद दिलं आहे त्यामुळे ह्यांचं काय मोठं डिव्हर्शन केल्याचा विषय नाही आहे तेव्हा चिपून मतदारसंघात येऊन भास्करराव काय ढवळाढवळ करत नव्हते वरण आम्हीच भास्कररावांची मदत मिळावी म्हणून आम्हीच त्यांना विनंती करत होतो की भाऊ तुम्ही इथे चिपून नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यांची नाही म्हटलं तरी ताकद आहे ना थोडीफार ताकद त्यांची त्यांनी ह्या मतदारसंघात दोन वेळा नेतृत्व केलं आहे विधानसभा लढलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक गावा खाच्या गुड्यात माहीत आहे मग ती जर शिवसेनेत ते आले असतील तर त्यांची ताकद किंवा त्यांचा सहयोग हो, घेणं काय चुकीचं आहे का आणि ते आल्यामुळे तुमचं डिव्हायशन होतं हे कोणी सांगितलं आहे तुमचा मान सन्मान आहे तो राहणारच आहेत किंवा तुमचे काय अधिकार काढून कोणी मला काय कोणी आदेश दिलेले नाही आहेत तुम्ही तुमच्या अधिकारात राहायचंच आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन मी जाणारच होतो आ, गेले काही वर्ष ते शिवसेनेकडून आमदारकी त्यांनी बोगली होती दोन टर्म होती दहा वर्षामध्ये त्यांनी शिवसेना या ठिकाणी वाढवली होती असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे जी मेहनत मी घेतली होती त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जी जबाबदारी पाहिजे होती ती पक्षाकडून दिली गेलेली नाहीये नाही नाही असे महाराष्ट्रामध्ये माझे आमदार भरपूर आहेत हे काही एकटेच चिपुंचे नाही आहेत निवडणूक हारजीत असतेच त्यामुळे एकदा पराभव झाला म्हणून लगेच दुसरीकडे जायचं दुसरा पक्ष बघायचा म्हणजे तुमची निष्ठा पक्षावर नाही आहे म्हणून मगाशी मी सांगितलं की हे ठेकेदार होते हे सक्रिय शिवसेनेमध्ये सक्रिय होण्यापूर्वी हे ठेकेदार होते यांनी सगळं बघितलं इथे भास्करराव गेल्यामुळे इथे सगळी मै मैदान मोकळं आहे कारण जे भास्कररावांबरोबर शिवसेनेत गेले होते ते राष्ट्रवादीत कदापी जाणार नव्हते ते पुन्हा येणार होते पण त्यामुळे त्यांनी ते ती संधी साधली त्यांनी ती जबाबदारी घेतली मी पण त्यांना जबाबदारी नाही आम्ही त्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या खांद्याला कांदा लावून काम केलं ला। ठीक आहे ना आम्ही पण त्यामध्ये होतो की काय असा एकटाच माणूस भगवा फडकत नाही हो कुठलंही संघटन किंवा निवडणूक आहे हे यशाचा धनी काय एकटाच नसतो ते सगळेच असतात मग आता अपयशाचं खापर कोणावर फोडतायत तुम्ही एक तर भाजपवर फोडताय उदय सामंतांबरोबर फोडताय किंवा आपल्या आमच्यातल्या काही लोकांवरती फोडताय मग आता किती कोणावर फोडताय अपयचं मग यश यश मिळालं तेव्हा यशाचे कोण नव्हते का वाटेकरी मग अपयशाची वाटे हेरी करी का मग उदय सामंतबरोबर मुख्यमंत्र्यांकडे जायची वेळ का आली मग आता भारतीय पक्ष जनता पक्षाच्या शिंदे गटामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसणार मग ही कुठली तत्व आणि ही कुठली निष्ठा आणि हे कुठलं तुम्ही भगवी काय ती झेंडा बाळासाहेबांचा घेऊन चालला आहे तुमच्या तुमच्यामागे विचार आहेत का तुमच्या मागे विचार असतात ती ही प्रक्रिया घडलीच नसती तुमच्या मनात कधीच शिवसेना सोडून जायचा विषय नसता आला आता खरा अन्याय माझ्यावर झाला आहे आम्ही पण अनेक वर्ष काम करतो आहे म्हणून आम्ही नाही पक्ष सोडला ना आम्ही नाही विचार सोडला आम्ही मरेपर्यंत बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसेनिक आहोत कालही होतो आजही होई आणि उद्याही असणार आहे अनेक कितीही संकटही होते आणि सदानंद चव्हाण गेल्यामुळे काय मोठा असा फरक नाही पडणार आहे भास्करराव गेल्यामुळे त्यावेळेला नाही परिस्थिती बदलली तशीच ह्याच्यापैकी काय होणार नाही पण आता तर त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे की नव्वद टक्के कार्यकर्ते माझ्या मत मतदारसंघातले ते माझ्यासोबत आहेत म्हणून हे असं मीडियासमोर बोलायला त्यांना सोपं असतो आता निवडणुका येतील तेव्हा कळेल ना आणि उद्याचा कार्यक्रम आहे आदित्य साहेबांचा सा। त्या उपस्थितीवरून कळेल नव्वद टक्के शिवसेना गेली का एक टक्का गेले का दोन टक्के गेले ते उद्याच्या सोळा तारखेच्या त्या, त्या शिवसंवाद यात्रा जी आदित्य साहेबांचा सा दौरा आहे त्याच्यावरनं त्यांना कळेल सोळा तारखेला आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आहे रत्नागिरी जिल्हा दौरा आहे पहिली जी सुरुवात आहे यात्रेची ती रत्नागिरीपासून आहे उदय सामंत यांच्या बंडखोर नेते जे उदय सामंत आहेत त्यांच्या गटापासून आहे एकंदर काय असेल चिपळूणमध्ये परिस्थिती काय असेल आणि दापोलीमध्ये कशी असेल स शिवसंवाद यात्रा चिपळूण आणि दापोलीमध्ये अतिशय प्रचंड जल्लोषात उत्साहामध्ये चांगला प्रतिसाद असेल सगळे शिवसैनिक जे जुने शिवसैनिक आजपर्यंत या सक्रिय प्रवाहामध्ये सक्रिय नव्हते तेसुद्धा या सगळ्या संवाद शिवसंवाद यात्रेला बाहेर पडणार आणि ते उपस्थितीवरून दिसेल आपल्याला खरं तर, तर जर आपण पाहिलं तर राज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा मोठा बदल या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये आदित्य ठाकरेंची रत्नागिरी जिल्हा दौरा शिवसंवाद यात्रामध्ये एक प्रकारची एंट्रीज असणार आहे त्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांचा कसा प्रसाद मिळ प्रतिसाद मिळतो हे आपल्याला शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान पाहावं लागेल रवींद्र ए बी पी माझा चिपळूण रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट